आज आपण पाहू शकतो हा महामार्ग केवळ महामार्ग नाही आहे, हा समृद्धी महामार्ग काय, हा एक इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे। राज्याच्या 15 जिल्ह्यांचं भाग्य हा बदलणार आहे आणि पोर्ट कनेक्टिव्हिटी शेवटी जगाच्या पाठीवर त्याच देशांमध्ये प्रचंड आपल्याला विकास झालेला दिसतो ज्या ठिकाणी पोर्ट लेड डेव्हलपमेंट म्हणजे पोर्टच्या आधारावर विकास झाला, त्या पोर्ट लेड डेव्हलपमेंटचा आतापर्यंत उपयोग हा केवळ मुंबई एमएमआर रिजन आणि पुण्याला होत होता, त्याच्या पलीकडे तो होत नव्हता। आता पार गोंदियापर्यंत पोर्ट लेड डेव्हलपमेंटचा उपयोग होणार आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राचं इंडस्ट्रीयल कॉरिडॉर, महाराष्ट्रामध्ये कृषी समृद्धी, या सगळ्या गोष्टी आता या महामार्गामुळे आपण तयार करू शकणार आहोत आणि म्हणून महाराष्ट्राला रिडिफाईन करणारा हा महामार्ग आहे।